नमस्कार ड्रीम रेसिपीज मध्ये मी वर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आज आपण आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघूयात खूप साधी सिम्पल रेसिपी आहे आणि तेवढीच रुचकर ही आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेत हे कच्चे आवळे आहेत तर आपण कच्च्या आवळ्याचंच लोणचं घालणार आहोत आवळे स्वच्छ धुवून घेतलेत आता आवळ्याच्या पाकळ्या न काढता मी इथं आवळा बारीक आकारामध्ये कट करून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्या पाकळ्याही ठेवू शकता पण मला इथं बारीकच आवळा पाहिजे तर मी अशा पद्धतीने याचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे तुकडे लहान मोठे ठेवू शकता तर सगळ्यात अगोदर आता आपण मसाला बनवून घेऊयात तर इथं एक पॅन मी ठेवलेला आहे तर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि यामध्ये मी अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धी वाटी मोहरी पुरेशी होते मोहरीची डाळ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी कमी जास्तही करू शकता त्यानंतर एक चमचा मी इथं जिरे घेतलेले आहेत आपला पॅन थोडासा गरम झाला आहे त्यामुळे हे थोडंसं मी परतून घेत आहे त्यानंतर यामध्ये दहा ते अकरा मी मिरे घेतलेले आहेत आणि एक चार लवंगा घ्यायच्या आहेत तर एवढाच मसाला आपण इथं घेतलेला आहे आणि आता हा छान दोनच मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे तर मोहरीचा सगळा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता आता हे छान भाजत आलेलं आहे आपण गॅस बंद करूयात आणि गॅस बंद केल्यानंतरही आपल्याला हे दोन मिनिट असंच परतायचं आहे ज्यामुळे हे जळणार नाही आता आपण ही जी मोहरी आहे मसाला तो यामध्येच थंड करायला ठेवूयात आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे बारीक पावडर फॉर्ममध्ये वाटायचं नाही थोडंसं रवाळ ठेवायचे तर याच पॅनमध्ये आपण पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे तर तेल पाऊन वाटी पुरेसं होतं तर तेल थोडंसं गरम करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि जे मोहरीचं पावडर आपण बनवलं आहे ते यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही अगदी कोमट असं आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचं आहे आणि नंतरच आपण यामध्ये मसाले घालणार आहोत तर मसाल्यांमध्ये मी इथं दोन मोठे चमचे लाल तिखट घेतले एक चमचा काळं मीठ एक चमचा हिंग घेतले एक चमचा हळद आहे आणि एक चमचा साधं मीठ घेतलेला आहे तर हे सर्व मसाले आता यामध्ये आपण मिक्स करूयात तर गॅस बंद केल्यामुळे हे मसाले जळणार नाहीत आणि जोपर्यंत हे तेल पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत हे आपण असंच ठेवणार आहोत तेल पूर्ण थंड झाल्यानंतरच हे आपल्याला आवळ्यामध्ये मिक्स करायचं आहे तर त्यामुळे आपलं लोणचं बराच काळ टिकेल तर इथे हे छान मिक्स झालेलं आहे आणि हळदीला हे रंग छान आलाय लाल तिखटही छान मिक्स झालेलं आहे तर थंड झाल्यानंतर आता आपण हे या फोडींमध्ये घालूयात तर वाटी तेल अगदी योग्य प्रमाण आहे अर्धा किलो आवळ्यांसाठी पण जर तुम्हाला तेलाचं प्रमाण जास्त हवं असेल या लोणच्यामध्ये तर तुम्ही थोडंसं वाढवूही शकता तर इथं हा सर्व मसाला मी मिक्स करून घेत आहे तर मसालाही आपण घरीच बनवलेला आहे त्यामुळे हे लोणचं खूपच रुचकर आणि छान होतं आणि फ्रेंड्स तुम्हाला जर आवळे कच्चे नको असतील तर तुम्ही हे आवळे उकडूनही घेऊ शकता आणि मसाला हाच तुम्ही यामध्ये वापरू शकता तरीही हे लोणचं खूप छान होतं तर आवळा हा पित्तनाशक आहे आणि खूप गुणकारिक आहे याचे खूप सारे फायदे आहेत आपल्यासाठी त्यामुळे नक्की तुम्ही हे लोणचं ट्राय करा तर हे लोणचं जे आहे ते वर्षभर टिकतं आता हे लोणचं छान मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर मला याच्या पाकळ्यांपेक्षा याचे तुकडे खूप आवडतात त्यामुळे मी याचे छोटे छोटे तुकडे करून हे बनवलेलं आहे तर इथे हे लोणचं तयार आहे आणि तेलाचंही प्रमाण तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट झालेलं आहे आता हे लोणचं आपण एका बरणीमध्ये भरून ठेवूयात तर एक दोन ते तीन दिवस आपण हे लोणचं मुरवणार आहोत आणि त्यानंतर हे लोणचं आपण खाऊ शकतो तर याची खूप छान टेस्ट येते हे लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आणखीन सबस्क्राईब नाही केलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा तर भेटूयात पुढच्या रेसिपीसह नंबर